शिवसैनिकांना मात्र गोंधळ जर थांबला असेल तर नुसतं बसून घ्या सर्वांनी. लक्षात घ्या, आता तुम्हापैकी किती जण मला मीडियावर पाहतात, युट्यूबवर पाहतात, अरे वा, मग तर प्रश्नच नाही, काय बोलणार मी. तुम्ही सर्वांनी पाहिले, माझी सुरुवातच होत असते बराच साहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या या अनिश काळवेचा, बराच साहेबांच्या या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा, मानाचा जय महाराष्ट्र. ही अशी माणसं ना, ही माणसं, ही ज्येष्ठ शिवसैनिक, हा शिवसेनेचा कणा आहे, कणा हा कणा आहे, हा म्हणजे पैशाने विकत येत नाही, हा कमवावा लागतो. आमच्या बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी कमवलेला आहे. ही शिवसेनेची संपत्ती आहे, ही महिला आघाडी शिवसेनेची संपत्ती आहे. आणि जोपर्यंत हे असे नारे लागत नाहीत ना, म्हणतात रक्ताला उसळी फुटते, शिवसेनेच्या सभांमध्ये रक्ताला उसळी फुटते, रक्ताला उसळी नाही फुटत, रक्ताला उकळी फुटते, शिवसेनेच्या सभांमध्ये रक्ताला उकळी फुटते. शिवसैनिकांनो, काळ कसोटीचा आहे, हा काळ कसोटीचा आहे, पण या काळा खरंच सांगा, त्या काळाला थंडावून सांगा, या काळाला सांगा, अरे काळा आम्हाला वारसाच संघर्षाचा आहे. अरे आम्ही जन्माला आलो तोच रस्त्यावर, बाळासाहेबांनी आम्हाला जन्माला घातलं ते रस्त्यावर, आम्ही अशा टोले गंदे इमारतींमध्ये, अशा एसीमध्ये, एसीच्या कार्यालयामध्ये जन्मायला हा शिवसेना पक्ष नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, काळ संघर्षाचा आहे, गाफील राहून चालणार नाही. वेळेला मर्यादा आहे, मागे अजून मुख्यवक्ते बाकी आहे. हा काळ संघर्षाचा आहे, याच्यातला तुम्ही मरमो नका, मला काय सांगायचंय. आपण लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकींना आहोत, आपली तारीख 20 तारीख आहे. ज्या भागामध्ये आपण बसलो आहोत तो भाग कोकणी बहुल भाग आहे, ज्या कोकणाने, माझ्या कोकणाने, आपल्या कोकणाने या महाराष्ट्राला शिवसेना दिलेली आहे. ज्या मुंबईमध्ये आपल्याला अभिमान नाही तर गर्वाने सांगावं लागेल, अरे मुंबईमध्ये जन्म घेतला हा शिवसेना पक्ष, महाराष्ट्रभर फुगवला, पण त्याची सुरुवात कोकणाने केलेली आहे. आज जवळपास 13 कोकणातल्या 13 खासदार त्या जातात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या 13 पैकी 8 ते 9 खासदार केल्यावर शिवसेनेचं कायम प्राबल्य राहिलेलं आहे. 8 ते 9 खासदार केल्यावर मी तुम्हाला एक विनंती करेल, आणि ती विनंती अशी असेल, आपली तारीख आहे 20 तारीख, ज्यावेळेस चाकरमान्यांनो, माझ्या कोकणी बांधवांनो, ज्यावेळेस आपल्या गावचं रिझर्वेशन कराल, कृपया 20 तारीख ठेवू नका. तुम्हाला मी कडकडीची हात जोडून विनंती करतो, मी भांडुपला विशेष विनंती करतो, कृपया 20 तारीख ठेवू नका, 21 ठेवा, 22 ठेवा, ही लढाई शेवटची आहे. याच्यानंतर पश्चाताला वेळ मिळणार नाही शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीच्या सैनिकांनो, इंडिया आघाडीच्या सैनिकांनो, याच्यानंतर पश्चाताला वेळ मिळणार नाही. 2024 ही शेवटची निवडणूक ठरेल. आमच्यासारखे बोलणारे पाटा गाडले जातील, 200 फूट गाडले जातील, आमचे हाड देखील आमच्या घरच्यांना सापडणार नाही. एक उदाहरण तुम्हाला चांगलं माहितीये, अगदी यथेच शब्दामध्ये सन्मान केला होता दळवी साहेबांनी, काय काय प्रकार घडवण्यात आला. अरे नावाचे चिगरवाड शिवसैनिक आहोत आम्ही, असल्या प्रकारांना घाबरलं काही शिवसैनिक असतो? या असल्या भेगड गोष्टीचा शिवसैनिक कधी घाबरत नाही. आणि ज्या दिवशी मुळशी पॅटर्नचा एक डायलॉग सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी जर मनामध्ये भीती आली, नावापुढे शिवसैनिक लावलं सोडायचं, नावापुढे शिवसैनिक कधी लावायचं नाही, शिवसैनिक कधी घाबरू शकत नाही. ते म्हणतात ना, ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल, आपला खेळ खलास, आपण शिवसैनिक लावू शकत नाही. काल परवामध्ये ठाण्यामध्ये एका डिबेटच्या दरम्यान ठाण्याच्या एका नासक्या प्रवक्त्याने, नासके तुम्हाला कळालं असेल कोण, जे कोणी असतील ते मनात ठेवा, ठाण्याच्या एका नासक्या प्रवक्त्याने माझा पगार काढला. मला म्हणणार आहे ना, 50,000 पगारावर कामाला ठेवले, 50,000.
मी म्हटलं अरे वा, म्हटलं अतिशय योग्य ओळखलं. मला म्हणतात तुम्ही ओवाळून टाकलेली माणसं आहात, तुम्ही भड्याची माणसं आहात. मी म्हटलं अरे वा, आम्ही ओवाळून टाकली. होय, आम्ही ओवाळून टाकलेली माणसं आहोत. या शिवसेनेवर जीव ओवाळून टाकलेली माणसं आहोत आम्ही. अरे आमच्या पुढच्या सहा पिढ्या शिवसेनेसाठी जीव ओवाळून टाकलेले आहेत. तुम्हाला त्याचा मर्म काय कळणार? नास्कर नो, काय कळणार तुम्हाला? मला म्हणतात 50,000 पगार. अरे होय, मी 50,000 पगारावर आहे आणि मला अभिमान आहे माझा पगार द्यायला. शिवसैनिकांना तुम्हाला हृदयात ती गोष्ट सांगतो, रोज रात्री घडते माझ्या बाबतीत ही गोष्ट, रोज रात्री घडते. ज्या वेळेस डोळ्याला डोळा लागतो माझा पगार द्यायला बाळासाहेब स्वतः येतात. ज्या वेळेस बाळासाहेबांचा तो खर्चाचा हात ज्या वेळेस पाठीवर पडतो ना शिवसैनिकांनो, तो असतो माझा पगार. बाळाहून पगार द्यायला आम्ही मी रोजंदारीवर कामाला आहे. शिवसेनेमध्ये रोजंदारीवर मी काम करतो, रोज माझा पगार बाळासाहेब करतात. आणि ज्या दिवशी बाळासाहेबांना सुशील होतो ना, आम्ही असे घुसून बसतो, बाळासाहेब आजची रोजंदारी झालेली नाही, आजचा पगार झालेला नाही. अरे हे नातं आहे आमचं शिवसेनेशी. अरे आम्ही वयाने लहान असू, दळवी साहेब आम्ही वयाने लहान असू, आम्हाला तेवढा अनुभव नाही. आम्ही शिवसेनेचा तो काळ पाहिला नाही ज्या वेळेस शिवसैनिक रस्त्यावर खस्ता खात होते, लाठ्या काट्या खात होते, तो काळ आम्ही पाहिलेला नाही. पण आता जर आमची वय आणि ह्यांची या गद्दारांची वय काढली, जर एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर या गद्दारांना निष्ठा कळत नसेल, तर आम्ही शून्य वयाची माणसं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. तुम्ही काय म्हणता शिवसैनिकांनो? चुकत असेल तर सांगायचं, तुम्हाला तो हक्क नाही, नास्क्यांना तो हक्क दिलेला नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, काल ठाण्यामध्ये आणखी एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी राहायला ठाण्यामध्ये आहे, कोपरी पाचपाखाडी मला विधानसभा आहे, माझा मतदारसंघ काळ्या दाढीचा आहे, आपल्याला सध्या सफेद दाढी हलवायची आहे, बरोबर. त्या कोपरी पाचपाखाडीमध्ये आमच्या प्रश्नांना उत्तर देता आली नाही, सुषमाताईने आम्ही होतो, आमच्या प्रश्नांना उत्तर देता आली नाही, तर आमच्या अंगावर बायका पुढे गेल्या गेल्या. लक्षात घ्या, ही आहे मतांची संघटना, ह्याची धनुष्य तोडलं. त्या धनुष्याला ह्यांना ठाण्यामध्ये उमेदवार देता आला नाही. धनुष्य तोडलं, ज्या शिवसेनेचं नाव घेतलंय ती शिवसेना जवळपास कोकणामध्ये 8 जागांवर उमेदवार द्यायची. यांचे 2 जागा तरी शिल्लक राहिल्यात का? 2 जागा, एक शेवाळ्यांची आणि एक मला वाटतं कल्याणच्या स्वतःच्या पुत्राची. आणि म्हणतात आम्ही ओरिजिनल शिवसेना. हे ओरिजिनल, हे ना स्वतःच्या मुलाची खासदारकी घोषित करता आली, हे ओरिजिनल. मला आम्ही कळत, मला वाटतं मीडियावाले विचारत असतात. मी म्हणालो मी प्रवक्ता कुठल्या शिवसेनेचे? बरं, कुठल्या शिवसेनेचे? ज्यांनी कोविड काळामध्ये उभ्या महाराष्ट्राचा श्वास जिवंत ठेवायला प्रशासनाला भाग पडला, अशा प्रकारे प्रशासनाकडनं काम करून घेतलं, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मी प्रवक्ता आहे. काल पवारमध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली, सभा म्हणण्यापेक्षा सभा सुरू घ्या, एका कुठल्या मीडियाला बोलताना त्यांनी सांगितलं माझ्या मागच्या 5 वर्षाचे 3 वर्ष तर माझे कोविड मध्ये फुकट गेले. बरं, तुमचे कोविड मध्ये फुकट गेले, मग आमचे ओराले होते का जे आम्हाला प्रश्न करतायत? तरी देखील सांगतो $48 billion. आता त्या बिलियन मध्ये शून्य किती येतात हे मला पण नाही माहिती, तुम्हाला पण नाही माहिती, पण $48 billion ही इतकी मोठी अमाऊंट आहे, इतकी मोठी रक्कम आहे की ज्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले 5 लाख मुलं कामाला लागू शकतात. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ज्या काळामध्ये, ज्या काळात जग ठप्प झालं होतं, त्या काळामध्ये महाराष्ट्रात आणली. मी त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे. या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्याच कोविड काळामध्ये शिवभोजनच्या मार्फत लोकांना उपाशी झोपू दिलं नाही. मी त्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे. या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी यांनी त्या कोविड काळामध्ये प्रत्येकाला बघितलं नाही, रेशन कार्डचा रंग कुठला काय काही बघितलं नाही, प्रत्येकाला मोफत धान्य देण्याचं ते पुण्य कर्म केलं. मी त्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे. समजले? म्हणाले बरोबर. मला कळालं तुम्ही ओरिजिनल शिवसेनेचे प्रवक्ते आहात, मूळ शिवसेनेचे प्रवक्ते आहात. ते असं आहे शिवसैनिकांनो, या क्षणात जे जे निष्ठावंत आपल्या सोबत उभे आहेत त्या सर्वांच्या पाठीशी तुम्हाला ठाम उभा राहायचंय.
एके ठिकाणी मध्यानंद संस्था तुम्ही पाहिलं असाल की सीबीआय सोडा ते सगळं ते रोज तुम्ही पाहता. आज या संस्थांच्या मार्फत उभा महाराष्ट्र विकायला काढलेला आहे. हा महाराष्ट्र पुढच्या काही वर्षांमध्ये सगळ्या सातव्या ते आठव्या नंबरला जाऊन बसलेला असेल तर हाच दर कायम राहिला तर आपल्या मुलांनी कुठे कामाला जायचं. आज तुम्ही विचार करा, प्रत्येक धंदे उद्योग धंदे सगळं सगळं बाहेरच्या राज्यांमध्ये जात आहे. आज तुम्ही स्वतःला विचारा, आज तुम्ही कर्ज काढून आपल्या मुलांना शिकवता, महिला बहिणी इथे बसलेले आहेत, तुम्हाला वाटतंय शाळा होऊन जाईल, शाळेच्या नंतर काय, कॉलेजला पाठवाल कॉलेजच्या नंतर काय, उच्च शिक्षणासाठी पाठवाल त्याच्या नंतर काय, तोपर्यंत तुम्ही कर्ज काढलेले असणार, इंजिनिअरिंगचे शिक्षण दिलेले असणार, सात 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 लाख रुपये भरलेले असणार, पुढे काय, पुढे आहे ना मग. तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय, काहीही ठेवणार नाही महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आपला इथे कुठल्याही समाजाला विरोध नाही, ना गुजराती समाजाला विरोध, ना मारवाडी समाजाला विरोध, ना दक्षिण भारतीय समाज, आपला कुणालाही विरोध नाही, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळायलाच हवं. आमचा पटेललाही विरोध नाही, आमचा पाटीललाही विरोध नाही, आम्हाला सर्वांना घेऊन या महाराष्ट्रावर या महाविकास आघाडीचा या शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवायचा आहे. मी एकदम आतून माझा जो आवाज असतो तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही पाहताय मला, मी बऱ्याच एक कडवं तुम्हाला कायम सांगितलंय, एक कडवं मी कायम म्हणत असतो. अनेक जण म्हणतात तुमची चूक झाली, हे सगळं तुमच्यामुळे घडलं कारण तुम्ही माणसांवर जास्त विश्वास ठेवला. एकाच्या एकाच्या हातात ती सत्ता एकवटत गेली, होय झाली चूक मान्य गेली. ते म्हणतात ना, असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. हे आहे अपयश आहे, जे घडलं ते अपयश आहे ते मान्य करायचं, लपवायचं नाही. अपयश आलं पण त्याच्याही पुढे जायचंय. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. या कमी रह गई देखो और उसे सुधार करो. काय चुकलं, काय आमच्याकडनं चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत मागच्या काळामध्ये, त्या सुधरवायच्या, त्या कमी रह गई देखो और उसे सुधार करो. और जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. तुम्ही विचार करा, आता आपल्या ह्या ईशान्य मुंबईचा खासदार, आतापर्यंत आपले उद्धव साहेब म्हणायचे महा या युतीमध्ये आम्ही सडलो, 20 वर्षाच्या युतीमध्ये सडलो, कारण अशा या मतदारसंघावर जिथे शिवसेनेचा भगवा कायम फडकू शकला असता तो आम्हाला या कमरेला दान द्यावा लागला होता. या कमी रही देखो से सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. आपल्याला ही कोशिश करायची. तुम्हाला मी आकडेवारी सांगतो कारण कोशिश करणे म्हणून की कधी हार नाही होती, आणि त्याच्या मागे मी तुम्हाला आकडेवारी देखील सांगतो. फक्त भावनिक बोलायचं नाही, आकडेवारी ऐका. 2014-2019 साडेपाच लाख, मला वाटतं 5.5 करोड पडले होते आणि याला 5 लाख पडले होते, म्हणजे यांचं मतदान शिवसेनेसकडचं 5.5 लाख, 5 लाखाचा ऍव्हरेज. संजय भाऊ पाटील ज्यावेळेस एनसीपी मधून लढले त्यावेळेस त्यांचं ऍव्हरेज मतदान 3 लाखांचं, म्हणजे डिफरन्स होता 2 लाखांचा. शिवसेना या भारतीय जनता पक्षाचं बाहेर काढली, जवळपास 3.5 लाख मतदान बाहेर पडतं जर त्या आकडेवारी प्रमाणे पकडलं तर. 3.5 लाख भाऊंचे 3 लाख, 6.5 लाख आणि 9 मतदान पकडलं आणि या गद्दारांच्यामुळे वाटेल 3 लाखाचं मतदान पकडलं तर हा आकडा जवळपास 8 ते 9 लाखांच्या घरामध्ये जातो. यांच्या 2.5 लाखांच्या उपलब्ध्या 3 लाखांच्या उपलब्ध्या कुठे वाजवायच्या तुम्ही सांगा मला. हे म्हणतात ईशान्य मुंबई आमचं घर, घाटकोपरच्या जीवावर, घाटकोपरच्या जीवावर. भांडूप मध्ये आम्ही आहोत, कांजूर मध्ये आम्ही आहोत, पिचवणी मध्ये आम्ही आहोत, पुरुड मध्ये आम्ही आहोत, मानकुर शिवाजीनगर मध्ये आमचे समाजवादी पक्ष आहे. कुणाच्या जीवावर हे सब फेक आहे, लक्ष द्यायचं नाही. फक्त यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस मतदान केंद्रामध्ये जाल त्यावेळेस एकट्याने जायचं नाही, म्हणजे आतमध्ये नाही मिळत, आतमध्ये झुंडीने जायचं नाही,
ज्यावेळेस मतदान केंद्रांवर जाल आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये पाहायचं आपल्या शिवसेनेची आपल्या महाविकास आघाडीची आपल्या काँग्रेसची आपल्या राष्ट्रवादीची साहेबांच्या पक्षाची आम आदमी पक्षाची असतील संभाजी ब्रिगेडची असेल जे जे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे पक्ष त्यांची जर कोणाची मतदान असतील त्या बिल्डिंग मध्ये कारण तुम्हाला माहितीये हो बरोबर हे म्हणतात राहिला ह्या काकू राहिल्या काकू माझ्यासोबत चला मी तुम्हाला रिक्षाने नेते मी तुम्हाला माझ्यासोबत रिक्षा नेते ते मतदान चुकवायचं नाही प्रत्येकाला घेऊन जायचंय फक्त सभांमधून आपल्याला भावनिक बोलून चालणार नाही कन्स्ट्रक्टिव्ह काम हे झालंच पाहिजे लक्षात ठेवा शिवसैनिकांना हा चिंदे टोळी हा ठाण्याच्या साडेतीन गल्ल्यांचा पक्ष आहे त्याच्यावर विशेष लक्ष देऊ नका याची एक्सपायरी डेट मी तुम्हाला सांगतो एक्सपायरी डेट म्हणजे काय माहिती अंतिम तारीख याची अंतिम तारीख आहे 4 जून या 4 जूनच्या नंतर ते मुकुट असं खाली आलेलं असेल आम्हीच करी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही अशी बाजूला बसलेलो असतो कुठेतरी तुम्हाला माहिती ना आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार मी 8 जागा घेऊन बसले त्या 8 जागा देखील पुरत्या नाहीयेत बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार ते रामदास भाई कदम कुठे दिसत नाही तो एक जागा कमी घेणार नाही साहेब एक जागा कमी घेणार नाही झेंडू गाव कंपनी त्यांना शोधते असला ब्रँड अम्बॅसिडर आम्हाला कधीच मिळणार नाही असला ब्रँड अम्बॅसिडर आम्हाला पाहिजे सुंदर पद्धतीने लावलो होता ते सुंदर विचार करा शिवसैनिकांना ते कोकणातले आणखी एक सकाळी सकाळी 2 छोटे आणि 1 मोठे ते 2 छोटे 1 मोठे त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे राज्यसभा काढली हो राज्यसभा काढून घेतली ते मंत्रीपद काढून घेतलं सगळं गेलं यांच्या गावचे काका यांच्या गावचे 2 सरपंच निवडून येता येईना यांनी 2 वेळा स्वतःचा पराभव करून घेतला त्या मोठ्या काट्याचा 2 वेळा पराभव झाला हॅट्रिक करायची काट्याला नको माझं सगळं करून झालेलं आहे मोठ्या काट्याला नको आणि बाकी काट्याला सेफ जागेवर तिथे देखील सतीश सावंत यांनी घाम फोडलेला आहे तुम्हाला माहितीये त्या कणकवलीच्या जागेवर सतीश सावंत यांनी घाम फोडले 23 हजारी फक्त मतदान राहिले बाकी 23 हजारी आणि यावेळेस तो हवाळा शिवसैनिक येतील शिवसैनिकांनो कोकणवासियांना गद्दारी नवीन नाही 2004 मध्ये पाहिली होती गाडून टाकायला थोडा वेळ जातो कारण हे टगे आपणच मोठे केलेले आहेत गाडून टाकायला थोडा वेळ जातो पण गाडली की नाही आज एकाच तरी अस्तित्व दाखवा स्वतःची सेफ जागा पोरासाठी दिली जाते शिवसेनेला नख लावणारी आवडार या महाराष्ट्राने कधी जिवंत ठेवली नाही आणि कधी जिवंत ठेवणार देखील नाही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार साहेब असतील राहुलजी गांधी साहेब असतील मला राहुल गांधी साहेबांचं एक विशेष कौतुक करावं असं वाटतं फक्त महाराष्ट्राची सत्ता येऊन चालणार नाही उभ्या देशाची सत्ता आली पाहिजे कारण ह्यांचं सलाईन चालतं दिल्लीत मगाशी कुणा एका वक्त्याने जय महाराष्ट्राची घोषणा दिली होती तुम्ही सर्वांनी जय महाराष्ट्र म्हटलं तो जय महाराष्ट्र आवाज त्या दिल्लीपर्यंत गेला पाहिजे पण दिल्ली देखील आपली आहे लक्षात ठेवा आज अरविंदजी केजरीवाल आज जेलमध्ये आहे मगाशी पुतीनचं नाव तुम्ही घेतलं मला वाटतं सुनील राऊत साहेबांनी घेतलं ती दिल्ली नाही दिल्ली म्हणजे पार्लमेंट त्या पार्लमेंटमध्ये जय महाराष्ट्राचा हा घोष घुमला पाहिजे जय महाराष्ट्र म्हटलं तर त्या पार्लमेंटला कळायला पाहिजे महाराष्ट्रातले मराठी माणसं जागी झालेली आहेत पक्ष फुडा काही फुडा आता इतकं बटन दाबतील की ते मशीन फुटतील इतक्या मोठ्या प्रमाणात ही मशाल दाबली गेली पाहिजे शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या सैनिकांना असो फक्त आपली ती 20 तारीख बदला 21 करा 22 करा करणार ना तुम्हाला विशेष विनंती करणार ना आपल्या शिवसेनेसाठी आपल्या उद्धव साहेबांसाठी आपल्या बाळासाहेबांसाठी ज्यांनी सांगितलं होतं मला सांभाळा उद्धव साहेबांना सांभाळा आदित्य साहेबांना सांभाळा आणि पुढचं एक वाक्य आपण परस्पर विसरतो महाराष्ट्राचा विकास करून घ्या बाळासाहेबांनी फक्त सांभाळा सांगितले अरे आपण कोण त्यांना सांभाळणार आहे उभा महाराष्ट्र कोविड काळात ज्यांनी सांभाळणार त्यांना आपण कोण सांभाळणार आहे त्यांनी हे सांगितलं होतं यांना सांभाळा म्हणजे महाराष्ट्राचा विकास करून घ्या आणि हा कोकणी माणूस हा मला भांडू विधानसभेचा प्रत्येक मतदार हे बाळासाहेबांचं वचन बाळासाहेबांना दिलं वचन नक्कीच पूर्ण करेल याची मी खात्री बाळगतो तुम्हाला सर्वांची उदा घेतो शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या सैनिकांना सफेद जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र